नमस्कार, मी डॉक्टर अरुण रानडे. खरं म्हणजे मी मास्क घालून बोलायला पाहिजे, पण माझं बोलणं तुम्हाला नीट ऐकू यावं म्हणून मी हा मास्क काढलेला आहे. पण मास्कशिवाय मी कधीही कुठेही बाहेर पडत नाही. आज आपण कोविडसंबंधी माहिती घेणार आहोत. 6 महिन्यापूर्वी आपल्याला कोविडबद्दल काहीच माहिती नव्हतं, आणि आजसुद्धा जगभरामध्ये इन्क्लुडिंग जागतिक आरोग्य संघटना प्रत्येक जण या कोविडच्या बाबतीत 1 हत्ती आणि 7 आंधळे अशी परिस्थिती आहे. कोणी म्हणतो शेपटी म्हणजे हत्ती आहे, कोणी म्हणतो पाय म्हणजे हत्ती आहे, कोणी म्हणतो पोट म्हणजे हत्ती आहे, कारण सगळीकडे त्याच्याबद्दल समज गैरसमज जास्त आहेत. आज आपण ते समज गैरसमज कसे दूर करता येतील आणि आपला स्वतःचा कोविडपासून कसा बचाव करता येईल आणि कोविड झाला तर त्याच्यातून आपण पूर्ण बरे कसे होऊ याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. कारण मला याबद्दलचा गेल्या 6 महिन्याचा एका फार्मास्युटिकल कंपनीमधला अनुभव आहे. त्या कंपनीमध्ये मी 6 महिने अविरत काम करतो आहे. 1.5 महिना तर कंपनीमध्ये राहूनच काम केलेलं आहे. घरी फक्त शनिवार रविवारी यायचो. येणारा प्रत्येक बाहेरचा माणूस आम्ही इन्फ्रारेड लाईटने त्याचं हे बघत होतो, टेम्परेचर बघत होतो, पल्स ऑक्सिमीटरने त्याचा पल्स ऑक्सिजन बघत होतो, ऑक्सिजन किती आहे त्याच्या शरीरामध्ये ते बघत होतो, आणि तो जर व्यवस्थित असेल तरच त्याला आतमध्ये प्रवेश घेत होतो. 25-30 डेमो केले आम्ही, डेमॉन्स्ट्रेशन्स केले, म्हणजे शॉप फ्लोअरवरती जायचं. एकाला सांगायचं, समजा याला कोविड झालं आहे असं समजू आपण, तर पुढे काय करायचं? मग या कोविड झालेल्या पेशंटला आम्ही कोविड ड्रेस घालून जायचो, त्याला आम्ही ॲम्ब्युलन्सपर्यंत पोहोचवणार, ज्या रस्त्यातनं आम्ही गेलो तो रस्ता कम्प्लीट सॅनिटाईज करणार, त्याच्या इमिजिएट कॉन्टॅक्टमध्ये कोण होते ते बी ग्रुप त्यांना आम्ही समजावून सांगणार, त्यांनासुद्धा सॅग्रिगेट करणार, आणि जर पहिला पर्सन जो सस्पेक्टेड आहे तो जर पॉझिटिव्ह आला तर या लोकांची पण टेस्ट करणार, आणि हे पॉझिटिव्ह असेल तर त्यांनासुद्धा आम्ही क्वारंटाईन करणार, आणि नंतर जो सी ग्रुप आहे त्यांना याबद्दलची सगळी माहिती समजावून सांगणार. तर ही जी काय माहिती आहे ही मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या या कोविडच्या दिवसामध्ये प्रत्येक सर्दी ताप खोकला आपण अनलेस प्रूव्ड अदरवाईज, म्हणजे सिद्ध न झाल्याशिवाय तोपर्यंत आपण कोविड समजून वागलं पाहिजे. म्हणजे काय वागायचं? तर स्वतःला वेगळ्या खोलीत ठेवा. लहान मुलांपासून आणि घरातल्या म्हाताऱ्या व्यक्तींपासून तुम्ही लांब राहा, आणि तुमचे कपडे, तुमची भांडी, तुमचं जेवण हे त्या खोलीमध्ये परस्पर येऊ दे, ते भांडे कपडे वेगळे धुतले जाऊ देत. तर तसं शक्य नसेल तर गव्हर्नमेंटचे सेंटर्स आहेत जिथे कोविडमध्ये क्वारंटाईन केलं जातं, तसं इंडियाबुलमधलं सेंटर आहे किंवा आणखीन कुठे, तिथे आपण जाऊ शकतो. त्याचप्रमाणे मी लोकांना काय सांगतो की तुम्हाला जर सर्दी ताप खोकला आहे तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. एनी टाईम डे अँड नाईट 24/7 मी त्यांना व्हॉट्सअपवरनं ट्रीटमेंट पाठवतो. त्यांना सांगतो पल्स ऑक्सिमीटर एक विकत घ्या, तुमचं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन रोज सकाळ संध्याकाळ मला त्याचा रिपोर्ट पाठवा, तुमचं तापाबद्दल रिपोर्ट पाठवा, आणि मध्ये कधीही दम लागला तर मला कॉन्टॅक्ट करा, मी सांगेन कुठच्या हॉस्पिटलमध्ये जायचं. काही चांगली हॉस्पिटल्स आहेत जिथे खूप चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते. मी नाव घेत नाही, पण तुम्ही जर मला इंडिव्हिज्युअल विचारलं फोनवरती तर मी तुम्हाला नक्की सांगेन की कुठच्या हॉस्पिटलमध्ये जायचं. कारण कसं आहे, याबाबतीमध्ये तुमच्या अज्ञानावरती अनेक ठिकाणी लयलूट चाललेली आहे. म्हणजे तुमच्या अज्ञानाचा पूर्णपणे फायदा काही हॉस्पिटल्स घेत आहेत. मी सर्वसकट सगळे घेत आहेत असं सांगत नाही, कृपया गैरसमज नको, पण काही ठिकाणी घेतला जात आहे तो आपल्याला थांबवायला पाहिजे. केव्हा कधी कुठे कोणाकडे जायचं हे आपण व्यवस्थित लक्षात घेतलं पाहिजे, कारण ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही असं कधी वाटलं तर मला केव्हाही फोन करू शकता, आपण तुम्हाला योग्य तो सल्ला देऊ. आणि या हा सल्ला देण्याकरता मी कधी असं सांगणार नाही की गुगल पेने माझ्या अकाउंटला आधी पैसे भरा मगच मी तुम्हाला सांगतो. मला हे मनापासून काम करायला आवडतं. हे कोविडचं जे वॉर आहे, जे युद्ध आहे, ते मी मनापासून लढतो आहे, आणि आपण याच्यातनं सगळेजण जिंकणार आहोत. मला आणि माझ्या स्टाफला, माझ्याकडचा स्टाफ हा लोकल गावामधला होता, त्यामुळे तो कधी ना कधी 10-10 दिवस ॲबसेंट होता. कारण का? तर आज बिल्डिंग लॉक आहे, आज गाव लॉक आहे, म्हणून ते येत नव्हते. पण मी मात्र गेल्या 7 महिन्यामध्ये, गेल्या महिन्याभरातच फक्त 2.5 दिवस सुट्टी घेतली आहे, बाकी सगळे 7 महिने मी 24/7 कंटिन्युअसली मी काम करतो आहे. आणि सांगताना मला अभिमान वाटतो, हा गर्व नाही आहे, पण अभिमानाने सांगतो की हो मी काम करतो आहे. काही औषधं मी घेतो, ती औषधं सरसकट सगळ्यांनी घ्यायला पाहिजेत असं नाही. ती औषधं घेण्याकरता आधी तुम्हाला काही टेस्ट करायला लागतात, पण ती मी दर आठवड्यात घेतो. आणि म्हणून मला आणि माझ्या स्टाफला कोणालाही तिथे काम करूनसुद्धा कोविड झालेला नाही. याबाबतीत मी कोणाचा सल्ला घेतो? मी आहे सर्जन पेशाने,
तर माझा एक विद्यार्थी आहे डॉक्टर आदित्य काळे, सेकंड मेंबर्सपासून तो माझ्याकडे यायचा, मी त्याला शिकवायचो. अतिशय हुशार, प्रत्येक रोगाच्या मुळापर्यंत जाणार. म्हणजे आपल्याला झाड कापायचं असेल तर फांदी कापायची नाही, तर मुळापासून काढायचं आहे. तसं हा मुलगा प्रत्येक मुळापर्यंत जाणार. तो MBBS झाला, MD झाला, नंतर DM गॅस्ट्रोएंटरोलॉजी झाला, आणि आज तो KM हॉस्पिटलमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतो आहे. कोविड वॉर्डमध्ये पण त्याने काम केलेलं आहे. त्यामुळे या बाबतीतला जो सगळा सल्ला आहे तो मी त्याच्याकडनं घेतो. आणि परवा मी त्याच्याशी सविस्तर बोललो, त्यावेळेला मला असं लक्षात आलं की माझे आणि त्याचे विचार, जरी मी सर्जरीमधला असलो तरी या 7 महिन्याच्या अनुभवामुळे अतिशय व्यवस्थित जुळत आहेत. याचा अर्थ असा की आजच्या घडीला उत्तम मानसिक आरोग्य आणि उत्तम शारीरिक आरोग्य ही दोनच वॅक्सिन्स आपल्याला किंवा लसी आपल्याला उपलब्ध आहेत. जेव्हा लस उपलब्ध होईल तेव्हा ती पुढची गोष्ट आहे. चायनामध्ये माझा एक मित्र होता, हुआन शहराच्या बाजूलाच होता, तिथल्या फार्मास्युटिकलमध्ये काम करत होता. तो घाबरला होता, तो त्याची बायको. तर मी त्याला इथून मनोधैर्य वाढवण्याकरता त्याला भरपूर मदत केली. या बाबतीत जो डॉक्टर आहे तो नुसतं औषध देऊन काम चालणार नाही आहे, तर त्याने तुमचं मनोधैर्य वाढवायचं काम केलं पाहिजे. मी सगळ्यांना सांगतो, आणि कोविड मला पेपर वाचण्याची आणि न्यूज बघण्याची प्रचंड आवड, पण गेले 7 महिने मी पेपरला हात लावला नाही, आणि इवन मोबाईलवरती पेपर येतो तो पण वाचला नाही. कारण तिथे तुमचं पद्धतशीर मानसिक खच्चीकरण चाललेलं आहे. तुमचं उत्तम मानसिक आरोग्य असेल तर तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली असणार आहे, पण तुमचं मानसिक आरोग्य जर कुठच्याही कारणामुळे ढळलं तर तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी असणार आहे. त्याचप्रमाणे काही आजार जे कोविड बरोबर असतील किंवा तुम्हाला ऑलरेडी असतील, की ब्लड प्रेशर आहे, बायपास सर्जरी झालेली आहे, किंवा डायबिटीस आहे, TB झालेला आहे, HIV एड्स आहे, तर तुम्हाला कोविडमध्ये जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण जे काही सर्दी ताप खोकला झाला, आता याच्या लक्षणं काय, तर खूप मोठा ताप येतो, म्हणजे साधा 99 नाही तर 100, 102, 103 ताप येतो. खोकल्याची धास लागते, दम लागतो, अशा वेळेला पल्स ऑक्सिमीटर घरात असणं आवश्यक आहे. आणि अशा वेळेलाच तुम्ही पल्स ऑक्सिजन बघा, तुमचं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन किती आहे, आणि मग तुम्ही मला ते कळवा. पण आजकाल सवय झाली आहे, माझ्याकडे आहे ना, अहो जरा बोट घालावं, बघा माझं किती आहे. हा ही खोटी समजूत आहे. प्रत्येक माणसाचं बघायची गरज नाही आहे. ज्याला दम लागलेला आहे किंवा 6 मिनटं चालल्यानंतरसुद्धा दम लागतो, अशा वेळेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन बघायचं आहे. यू हॅव टू कॅच दिस, हा जो आजार आहे, यू हॅव टू निप इन द बड, असं जे इंग्लिशमध्ये म्हणतो, म्हणजे लवकरात लवकर तर शोधून काढला तर सोप्या ट्रीटमेंटनीसुद्धा तो बरा होतो. एक अँटीबायोटिक आहे, व्हिटॅमिन सी, ते तर घेतलंच पाहिजे, किंवा व्हिटॅमिन सी युक्त फळं खा, म्हणजे ऑरेंजेस आहेत, लेमन आहे, लेमन ज्यूस घ्या, लिंबू सरबत प्या, हे सगळं घ्यायला पाहिजे, भरपूर पाणी प्या, आणि एखादं अँटीबायोटिक, मग ते ॲझिथ्रोसिन असेल, डॉक्सीसायक्लिन असेल, हे घ्यायला पाहिजे. आणि काही पथ्य आपण पाहिले पाहिजेत. आता तुम्हाला सांगतो, माझी मावशी जी बँड्रामधली खूप प्रतिदेश डॉक्टर होती, म्हणजे तिला कॅन्सर झाला होता, कोविड पण झाला, कोविडमधनं बरी झाली, पण ती कॅन्सरमुळे गेली. तिच्या अंत्ययात्रेला एरवी 1 लाख लोक तरी आले असते, एवढी ती फेमस होती, पण फक्त 5 जण होत. मी सुद्धा गेलो नाही, तिचा मुलगा, तिचा नातू, तिचा नात जावई, आणि एक भाचा जो जवळ राहायचा तो, असे 4-5 जणच गेले. हे दुर्दैव आहे. पण आपण काय करतो इथे गावांमध्ये सुद्धा, गणपतीला येणं जाणं चालू आहे, आपण याच्याकरता जातो, मेहताकरता जातो, लग्न समारंभाला जातो. अरे थांबा ना, कोणी कोणालाही वाईट वाटणार नाही आहे. तुम्ही गेल्यामुळेच त्या याला, मृतात्म्याला शांती मिळणार आहे असं नाही आहे. आता मला आणखी एक सांगायचं आहे, सोशल डिस्टन्सिंग हा चुकीचा शब्द झालेला आहे. सोशली म्हणजे व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती तुम्ही टचमध्ये राहा, पण शारीरिक दूरी असणं हे अत्यंत गरजेचं आहे. शारीरिक दूरी ही खूप महत्त्वाची आहे, ती आपण पाळलीच पाहिजे. मास्क सतत वापरला पाहिजे, पण तुम्ही जॉगिंग करताना मास्क वापरू नका. एक यंग इंडस्ट्रियलिस्ट होता, मी नाव विसरलो त्याचा, फिटनेस करता म्हणून जॉगिंगला जायचा आणि मास्क लावून जायचा, पण घरी आला अर्धा तासानंतर आणि तिथल्या तिथे कोसळून तो गेला. त्यामुळे कधी मास्क वापरायचा, घरामध्ये मास्क काढा, गर्दीच्या ठिकाणी मास्क अतिशय वापरलाच पाहिजे. खूप काही गर्दीच्या ठिकाणी जाऊच नका. मोठे मोठे वाढदिवस, मोठे मोठे लग्न समारंभ अजिबात नकोत. गव्हर्नमेंटने सांगितले आज 100 माणसं अलाउड आहेत,
पण तुम्ही 100 ते 200 कधी करतात, कारण प्रत्येक माणूस काही मोजला जात नाही, तर कृपया ते अवॉइड करा. कोणाला काही वाईट वाटणार नाही आहे, आणि वाईट वाटलं तर त्यांचं त्यांना वाटू द्या, आपलं मन क्लिअर आहे. याच्या पुढच्या अनेक कार्यक्रमांना शीर सलामत तर पगडी 50 आज आपण याच्यातून बचावलो तर पुढचे अनेक कार्यक्रम आपण अटेंड करू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे शारीरिक दूरी, योग्य ती खबरदारी, कधी डॉक्टरला कॉन्टॅक्ट करायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. माझा नंबर मी तुम्हाला देतो, तुम्ही लिहून घ्या, 8381019258. मी परत एकदा रिपीट करतो, 8381019258. डॉक्टर अरुण रानडे. 24/7 तुम्ही कधीही मला कॉन्टॅक्ट करू शकता, पण रात्री 10 नंतर शक्यतो इमर्जन्सी असेल तरच फोन करा, पण तोपर्यंत कधीही फोन केला तरी चालेल. मधल्या 6 महिन्यामध्ये मी ज्यावेळेला काम करत होतो कंपनीमध्ये, तिथेच राहत होतो, त्यावेळेला जो पेशंट, त्याचे नातेवाईक, त्यांच्या इमिजिएट कॉन्टॅक्टमधले ए ग्रुप, त्याच्या दूरच्या कॉन्टॅक्टमधले म्हणजे बी ग्रुप, या सर्वांना मी सतत फोनवरती विचारणा करत होतो, त्यांना मानसिक धीर देत होतो. आणि मला तर असं वाटत होतं की एक सर्जन असून मी कॉल सेंटरमध्ये काम करतो आहे, इतका मोबाईलचा वापर माझ्या हातून होत होता. हे सहज गंमत म्हणून सांगतो, पण हे जे काम केलं हे मी मनापासून केलं. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्या बिल्डिंगमध्ये 2 सर्वांची कम्प्लीट ब्लड प्रेशर, ऑक्सिजन, पल्स आणि त्यांच्याशी एकंदर बातचीत ही आम्ही मास्क वापरून केली, त्यामुळे त्यांना पण मानसिक धीर आला. आणि मी अभिमानाने सांगू शकतो की मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्याच्यापैकी कोणालाही कोविड झाला नाही. आणि कोविड हा काय खूप मोठा वाईट रोग असं नाही आहे, सगळेच मरतात असं नाही, 100 पैकी 99 लोक बरे होत आहेत, एखादाच त्याच्यातला जाऊ शकतो जर त्याला काही कोमॉर्बिड कंडिशन असतील तर. दुसरी गोष्ट, धीर धरी धीरापोटी असं ती मोठी फळे गोमटी. प्रत्येक साप हा विषारी नसतो, तसं प्रत्येक कोविडचा पेशंट हा मरणारच आहे असं अजिबात धरून चालू नका. मानसिक धैर्य बाळगा, चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घ्या. कुठे जायचं, काय जायचं, मला काय कोणाकडं कट कमिशन मिळत नाही, मी घेत नाही, देत नाही, ही गोष्ट वेगळी आहे. आणि म्हणूनच माझं हॉस्पिटल होतं, तुम्हाला कोणा माहिती असेल सर्वांना, 27 वर्षानंतर ते बंद केलं. पण ते बंद केलं म्हणून माझे काय जी ताकद आहे ती कमी झाली नाही. माझा आत्ता नुकताच वाढदिवस झाला, त्या दिवशी मी स्टेटस टाकला होता, आज भी जीने की तमन्ना है, कोरोना से लड़ने का इरादा है, आय हैव कंप्लीटेड 70-30 to go. हे माझं ब्रीदवाक्य होतं त्या दिवशीचं स्टेटस. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.